जय मल्हार. येत्या 31 मेला सांगली येथे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यामध्ये साजरी होत आहे. विशेष म्हणजे गेल्या 25 तारखेपासूनच या जयंतीच्या अंगानं अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय या जयंतीची तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. आजपासून सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. एकंदरीतच या जयंतीच्या अंगानं या जयंतीच्या तयारीचा आढावा आज आपण घेणार आहोत आणि आपल्या सर्वांना ही माहिती देण्यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक तथा ओबीसी धनगर बहुजन समाजाचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय विष्णू माने साहेब आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली सविस्तर अशी माहिती घेऊयात. माणेसाहेब, सकल समाजबांधवांच्या वतीनं मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतोय. कशा पद्धतीनं जयंतीचं नियोजन सध्या सुरू आहे ते सांगा आणि तयारी कुठपर्यंत आलेली आहे याची माहिती. या वर्षीची जयंती 299 जयंती सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका व जिल्ह्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही सर्वच अहिल्याप्रेमी बांधव मोठ्या प्रमाणात करतोय. आणि अहिल्यादेवी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या वतीने संपूर्ण 8 दिवसाचा अहिल्या सप्ताह आम्ही साजरा करतोय. गेले 3 दिवस 25, 26, 27 हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या या जयंती उत्सव समितीच्या वतीने. आता उद्या बुधवारी सायंकाळी अहिल्यादेवी जयंतीनिमित्त वव्याच्या स्पर्धा शाहीर अंधा हक्के आणि शाहीर बुडके कोल्हापूरचे यांच्या ओव्या अहिल्यादेवींचा इतिहास असेल, मल्हाररावांचा असेल किंवा यशवंतरावांचा इतिहास समाजापर्यंत पोचवण्याचं काम या अहिल्या सप्ताहामध्ये ओवीच्या माध्यमातून आपली सांस्कृतिक जपन करण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. नवीन युवकांना या स्पर्धेच्या युगामध्ये क्रॉस कंट्री स्पर्धा घेऊन अहिल्यांच्या विचाराचा वारसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय. ते गुरुवारी सकाळी 6 वाजता या परिसरामध्ये क्रॉस कंट्री स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर दरवर्षी सोनीगावचे आमचे बांधव सहकारी अहिल्याप्रेमी ज्ञानज्योत यावेळी ह्याच्यामधून घेऊन येतात. महादेव मंदिर शिखर शिंगणापूर येथून आणणार आहे. त्या ज्ञानज्योतीचे स्वागत व मिरवणूक राजे यशवंतराव होळकर चौक विजयनगर या ठिकाणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी येणार आहे. या ज्ञानज्योतीच्या मिरवणुकीला अहिल्याप्रेमी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून या शोभायात्रेची शोभा वाढवावी ही एक माझी विनंती आहे. आणि मुख्य कार्यक्रम आपला 31 मेला महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शुभम गुप्ता साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अतिरिक्त आयुक्त असतील, उपायुक्त असतील, महापालिकेचा स्टाफ असेल आणि अहिल्यादेवीवर प्रेम करणारे सर्व जाती धर्मामधले नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, बांधव असतील यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या समाजाचे खास करून नगरसेवक माजी महापौर संगीता ताईक होत असतील, माजी महापौर नितीन सागावे सर असतील, आपले माझे सहकारी मित्र प्रकाश डंग, मनोज सरगर, मनगुआबा सरगर असतील, त्याचबरोबर गजानन आलदर, संजय एमगर, अस्मिता सलगरताई असतील, सविता मदने, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार आणि त्याचबरोबर मालनताई हुलवान, आमचे माजी सहकारी शहाजी कोकरे असतील, वंदना साईम होते आणि आत्ता यावर्षीची जी अहिल्यादेवी होळकर स्मारक उत्सव समिती जी आहे ते आमचे सहकारी मित्र या समितीचे अध्यक्ष हरिदास लेंगरे, त्याचबरोबर उपाध्यक्ष दादासाहेब कोळेकर, कार्याध्यक्ष विशाल सरगर, या श्री शंकर हक्के आमचे सहकारी मित्र खजिनदार, त्याचबरोबर सहखजिनदार अजित खरात आणि आमचे सहकारी मित्र दत्ता कुल्हाळ आणि या जयंती उत्सवाला मदत करणारे हजारो बांधव असतील या सर्वांच्या सहकार्याने अहिल्यादेवींचा विचार वारसा
या सांगली जिल्ह्यामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. कारण या देशामध्ये जर हिंदू संस्कृती असेल, हिंदू धर्म असेल, तो लोकांच्या पर्यंत रुजवण्याचं काम जे कोणी केलं असेल तर या देशामध्ये तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी केले. संपूर्ण देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा नदीचे घाट असतील, नदीच्या विहिरी असतील, या सर्व बनवण्याचं काम, लोकोपयोगी काम हे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीने केले. आणि त्यांचा विचार वारसा जसा शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे, जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे या देशाला न्याय मिळाला, तसाच न्याय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीने न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एक काळ असा होता की नवरा मेल्यानंतर सती जाण्याच्या युगामध्ये तिने राज्यकारभार करून या देशाला, या जगाला आदर्श एक महिला राजकर्ती कशी असू शकत्या. आणि पुण्यश्लोक पदवी असणारी या देशामध्ये एकमेव व्यक्ती आहे आणि त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक सांगलीमध्ये आहे आणि यांची जयंती आणि उत्सव साजरा करण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय. याच्यापेक्षा मोठं या जगामध्ये काहीही नाही असं मला वाटतं. निश्चितच ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि आपल्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या खणाखुणा प्रत्येकजण आपल्या अंगावरती मिरवल्या पाहिजेत, अंगखांद्यावरून त्या वाहून नेल्या पाहिजेत. मुख्य राहिलं मी त्या विषयावरती येतोय, परंतु तत्पूर्वी तुम्ही आम्हाला हे सांगा की समाजातील कोणकोणते मान्यवर नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या जयंतीच्या उत्सवानिमित्त अभिवादन करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे असतील, जयंत माजी मंत्री जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर महादेव जानकर साहेब असतील, प्रकाश अण्णा शेंडगे, विश्वजित कदम, सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील, विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ, गोपीचंद पडळकर, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, पृथ्वीराजबाबा पाटील, पद्माकर जगदाळे, संजय बजाज, महेंद्र चंडाळे, संजय विभूते, हे सर्व मान्यवर या जयंतीनिमित्त उपस्थित राहणार. त्यांच्याचबरोबर या महापालिकेची वास्तू असल्यामुळे प्रथम जबाबदारी असणारे आमचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता साहेब आणि त्यांचे सर्वच सहकारी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त वैभव साबळे, उपायुक्त संजू होवळ साहेब, त्याचबरोबर शिल्पा दरेकर उपायुक्त आणि शहर अभियंता संजय चव्हाण साहेब हे मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे. पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून होणार आहे. हे जरी खरं असलं तरी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जी शिकवण आहे त्यापासून आपण कोणती प्रेरणा घेतली पाहिजे, त्यापासून कोणता शोध आणि बोध घेतला पाहिजे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी संपूर्ण प्रजाजातीचा विकास करण्यासाठी सर्वांना संघ घेऊन काम केलं. त्यांचा आदर्श या महाराष्ट्रानं, या देशानं घ्यावं असं मला अभिप्रेत आहे आणि त्याच मार्गक्रमांवरती आम्ही काम करतोय. जयंतीच्या निमित्तानं मी 31 मेला अहिल्यादेवींच्या अभिवादन सोहळा झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार असेल, त्याचबरोबर रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था या कार्यक्रमाच्या निमित्त केलं आहे. म्हणजे संपूर्ण सप्ताह, एक 8 दिवसाचा सप्ताह अहिल्यादेवींच्या विचाराचा आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. रक्तदान शिबिर घेण्यापाठीमागं तुमचा काय विचार आहे, काय भावना आहे? सांगली मिरज कुपवाड असेल किंवा सांगली जिल्ह्यामध्ये जे रुग्णांना जी आवश्यकता असते, वेळेला रक्त मिळत नाही, पेशंटकडे माणसं नसतात, अशा वेळी त्या रक्तदात्याकडून एखाद्याचा जीव वाचावा, म्हणजे जे अहिल्यादेवीने संस्कार आम्हाला दिलेले आहेत ते संस्कार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न रक्तदानाच्या माध्यमातून. आणि गोरगरीब माणसांना औषध उपचार वेळेवरती होत नाही, कोणता आजार आहे, आमच्याकडे दरवर्षी अहिल्यादेवी जयंतीनिमित्त विविध प्रकारच्या आजारावरती आरोग्य शिबिर मोफत आयोजित केलं जातं. शासनाच्या विविध योजनांमधून त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील किंवा अन्य काही ऑपरेशन असतील, ते शासकीय योजनांच्या माध्यमातून विविध डॉक्टरांच्या मदतीनं आपण ते नागरिकांना
मदत करतो. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं अहिल्यादेवीने आपल्या कार्यातून संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य जे आहे ते पुढे घेऊन जात असताना तुम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. अत्यंत चांगली गोष्ट आहे. सध्या शहरामध्ये आणि एकूणच जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील रक्ताचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अहिल्या भक्त जे आहेत किंवा अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे जे अनुयायी आहेत त्यांना काय आव्हान करू इच्छिता रक्तदानासंदर्भात? जास्तीत जास्त अहिल्यादेवी प्रेमी बांधवांनी या महाराष्ट्रामध्ये जो रक्ताचा तुटवडा पडत आहे, उष्णतेची लाट आहे, अशा काळामध्ये पेशंटना जास्तीत जास्त रक्ताची गरज पडू शकते याचा विचार करून आपलेच कोणतर बांधव आहेत जे रुग्ण असतील त्यांना आपल्याकडून मदत व्हावी आणि आपल्या रक्ताचा थेंब प्रत्येकाला उपभोगता यावा आणि अहिल्यादेवींनी जिल्ह्याला जो विचार आहे तो लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं जास्तीत जास्त बांधवांनी अहिल्यादेवी जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान करावं आणि अहिल्यादेवींचा आशीर्वाद घ्यावा. किती बाटल्या रक्त गोळा करण्याचा तुम्ही संकल्प केलेला आहे? आमची अपेक्षा आहे किमान 100 बाटल्या तर रक्तदान पूर्ण करावं आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ व्हावा आणि जेणेकरून अडचणीत असलेल्या बांधवाला आपला जीवन वाचवण्यामध्ये मदत व्हावी. आज कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या देशाला या महाराष्ट्राला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची गरज निर्माण झालेली आहे. याकडे तुम्ही कसं बघता? खरोखर आहे. एक आदर्श व्यक्ती म्हणून ज्यांनी राज्यकारभार केला या देशामध्ये जनतेला न्याय हक्क कसा असावा आणि प्रजेला जे अपेक्षित आहे ते देण्याचं जे काम आहे अहिल्यादेवीने केलं आहे आणि त्यांचा आदर्श आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल त्यांचा इतिहास त्यांनी केलेली जी कामं आहेत ते सर्व जिल्ह्यामधील असेल या पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्याप्रेमी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून करणार आहे. एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्राच्या एकूणच सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणाऱ्या कार्यक्रमांचं तर तुम्ही या ठिकाणी आयोजन केलेलंच आहे. त्या अनुषंगानं तुम्ही धनगरी ओव्यांचा देखील कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. दुसऱ्या बाजूला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक तुम्ही या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेलं आहे. त्यासाठी तुम्ही म्हणजे आग्रही होता. या स्मारकाला आता जवळजवळ 2.5 वर्ष पूर्ण होत आहेत. या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवले, स्मारकाचं काम जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे, कोणकोणत्या सोयीसुविधा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत, भविष्यामध्ये तुम्हाला हे जे स्मारक आहे ते कशा पद्धतीनं अपेक्षित आहे? आता 2.5 वर्षापूर्वी या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि या राज्यामधील सर्व पक्षातल्या नेत्यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकाचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळीपासून या स्मारक परिसरामध्ये अद्ययावत गार्डन केलेलं आहे. स्मारकाच्या मागच्या इमारतीमध्ये नवीन पिढी घडवण्यासाठी आम्ही अभ्यासिका चालू केलेली आहे. त्या ठिकाणी सर्व जाती धर्मातली 25 ते 30 मुलं दररोज या अभ्यासिकेचा लाभ विना मोबदला विना फी केला जातो. त्या लागणाऱ्या लायब्ररीला अहिल्याप्रेमी बांधवांनी मोठ्या प्रमाणात पुस्तकं लागणाऱ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही कुणाला कधी मागण्याचा प्रयत्न केला नाही पण स्वइच्छेनं ज्या ज्यावेळी बांधवांच्या वाढदिवस असतात त्या त्यावेळी कुणी स्पर्धा परीक्षेला लागणारे असतील पुस्तकं, पोलीस भरतीला लागणारे असतील ती पुस्तकं देण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व बांधवांचं मी खास करून महापालिकेच्या वतीनं व अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या वतीनं अभिनंदन करू इच्छितो. अद्ययावत लायब्ररी आता आम्ही चालू केलेली, त्याच्या पुढे जाऊन ऑनलाईन लायब्ररी करता येते का? आत्ताच अजितदादांनी परवा महापालिकेला 50 कोटी निधी दिला, त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी सुद्धा 1 कोटी रुपये निधी दिला आहे. मग या स्मारकाच्या साईडच्या ज्या भिंती आहेत त्या उंची वाढवून आमचे नेते माजी मंत्री अण्णासाहेब डांगेंनी अशी सूचना केली की ह्या भिंती उंची वाढवा आणि जसं चौंडीप्रमाणे अहिल्यादेवींचा इतिहास जीवनपट या भिंती शिल्पांवरती वाढवा आणि या सांगली जिल्ह्यामध्ये असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना शाळेत शिकणाऱ्या युवकांना अहिल्यादेवींचा इतिहास आणि या देशाचा इतिहास लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा अशी सूचना त्यांनी केली होती. त्याप्रमाणे आम्ही अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना विनंती केली, त्यांनी 1 कोटी रुपये निधी दिला. आता या महिन्याभरामध्ये त्याची टेंडर प्रक्रिया होईल. पुढच्या जयंतीच्या दरम्यान या परिसराचा कायापालट झालेला
निश्चितपणे दिसेल. या कार्यक्रम घेण्यासाठी या परिसरामध्ये मुव्हेबल सभामंडपही उभा करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध केला आहे. आणि छोटी मोठी जी काही कामं असतील ती निश्चितपणे महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्वीच्याही तत्कालीन आयुक्ताने असेल तत्कालीन बॉडीने मोठ्या प्रमाणामध्ये या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकाला सहकार्य केले, योगदान दिलेलं आहे. इथून पुढच्या काळात सुद्धा महापालिकेकडून या योगदानाची अपेक्षा आहे आणि त्याचं निश्चितपणे सहकार्य महापालिकेकडून मिळेल. जसं अहिल्यादेवी होळकर स्मारक उभा करून या जिल्ह्याला या महाराष्ट्राला आदर्श सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेनं केलं आहे, भविष्यातलं विजन आमचं जे असेल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सांगली जिल्ह्यामधील रंजल्या गांजलेल्या मुलांना राहण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करण्याचा भविष्यामधला आमचा मानस आहे. कारण ग्रामीण भागामधून येणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था मग ते कुठल्याही जाती धर्माचे असू दे ते अहिल्यादेवींनी दिलेल्या विचाराचा आदर्श घेऊन आम्ही हॉस्टेल उभा करण्याचा मानस आमचा आहे. त्यासाठी अजितदादा पवार असतील आणि सर्वच नेते मंडळींची मदत घेऊन भविष्यामध्ये या सांगली शहरामध्ये हॉस्टेल उभा करण्याचा मानस आमचा आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वांचं सहकार्य लाभावं अशी अपेक्षा आहे. निश्चितच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असोत किंवा अजितदादा पवार असोत, या दोघांच्या पाठीशी लागून त्यांच्याकडून भरघोस निधी या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी उपलब्ध करून घेण्याचं एक मोठं काम, मोलाचं काम माननीय श्री विष्णू माने यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी शतका पलीकडे डोकावणारा विचार करून जनतेसाठी विविध विकास कामे केली, अगदी तशाच पद्धतीनं धनगर समाजासाठी, ओबीसी समाजासाठी, बहुजन समाजासाठी, अखंड सांगली जिल्ह्यासाठी, मानवजातीसाठी आणि एकूणच महाराष्ट्रासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विकास कामं कशी करता येतील, कसा निधी खेचून आणता येईल अशा पद्धतीचं नियोजन माननीय श्री विष्णू माने साहेब यांनी या ठिकाणी केलं आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं देखील अत्यंत देखणं नियोजन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं सकल महाराष्ट्रातील समाजबांधवांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की आपण देखील बहुसंख्येने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या, समाजबांधवांनी आयोजित केलेल्या या जयंती उत्सव सोहळ्यामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभागी व्हावे. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार. जय भारत. जय मल्हार.